नमस्कार मित्रांनो, मी दीपक सर तुम्हा सर्वांचे सी सॅड बाय दीपक सर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत सराव प्रश्न काउंटिंग ऑफ फिगर्स या टॉपिकवर, किंवा मराठीत आपण त्याला म्हणतो आकृती मोजणे। तर या ठिकाणी मी काही प्रश्न घेऊन आलो ज्याच्यामध्ये आपण त्रिकोण मोजणार आहोत आणि आपण चौरस मोजणार आहोत। तर चला पाहूया। तर मित्रांनो, माझा टेलिग्राम चॅनल आहे सी सॅड बाय दीपक सर, या चॅनलला जॉईन करा। यूट्यूब चॅनल ज्याच्यावरून तुम्ही आता व्हिडिओ बघताय त्याला पण तुम्ही सबस्क्राईब करा, ॲज वेल ॲज या व्हिडिओला तुम्ही लाईक करा। आणि तुम्हाला मी अजून कोणते नवीन नवीन टॉपिकवर कंटेंट घेऊन येऊ हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। मित्रांनो, मी ऑलरेडी दोन व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत, या दोन लिंकवर तुम्हाला ते पाहायला मिळतील। या दोन्ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे। तर चला मित्रांनो, आपण चालू करूया पहिला प्रश्न। आजचा पहिला प्रश्न आहे ज्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला विचारलेला आहे त्रिकोणांची संख्या मोजा, खालील दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहे हे मोजा। आता ही जर आकृती व्यवस्थित पाहिली तर आपल्याला दिसून येतोय हा पहिला त्रिकोण, हा एक त्रिकोण असणार आहे, हा एक दुसरा त्रिकोण असणार आहे। त्याच पद्धतीने खाली जर गेले तर हा तिसरा त्रिकोण सेपरेट आहे, हा चौथा त्रिकोण सेपरेट आहे, म्हणजे चार त्रिकोण कोपऱ्यातले झाले। नंतर जर मधली बाजू जर पाहिली आपण, हा एक चौरस पाहिला आहे, चौरसला चार पार्टमध्ये डिवाइड केलं, एक दोन तीन चार, आणि या चार पार्टमध्ये डिवाइड झाला तर आपल्याला ऑलरेडी मी व्हिडिओमध्ये पण कव्हर केलं याचे किती चौक त्रिकोण तयार होतात, तर आठ। या एका साईडचे आठ त्रिकोण तयार होतील, त्याच पद्धतीने ह्या दुसऱ्या साईडला पण एक दोन तीन चार आहेत, हे पण त्रिकोण किती तयार करतील, हे पण आठ तयार करतील। तर अशा पद्धतीने पाहिलं तर आता किती त्रिकोण झाले, हे आठ आणि हे आठ सोळा, सतरा अठरा एकोणीस आणि वीस, हे वीस त्रिकोण झाले। पण जेव्हा हे दोन त्रिकोण एकमेकांना जॉईंट केले तेव्हा हा पण एक नवीन त्रिकोण तयार होतो जो मी इथं काढतोय, हा झाला तुमचा त्रिकोण नंबर एकवीस, हा झाला एकविसावा त्रिकोण। आणि त्याच पद्धतीने हा एक उलटा पण त्रिकोण असणार आहे ज्याला म्हणतो आपण त्रिकोण नंबर बावीस। तर अशा पद्धतीने जेव्हा आपण हे डायग्राम काढूया, डायग्राम मध्ये टोटल त्रिकोणांची संख्या किती असणार आहे, वीस अधिक दोन बरोबर बावीस। हे जर तुम्हाला इन डिटेल मध्ये पाहिजे असेल तर कसं असणार आहे, पहिल्या याच्या चौरसामध्ये आठ, दुसऱ्या चौरसामध्ये आठ, नंतर हे दोन आणि दोन सेपरेट सेपरेट, अशा पद्धतीने हे किती होणार आहे तुमचे वीस, आणि मी आता जे शेवटचे दोन त्रिकोण दाखवले हे दोन मिळून ही टोटल व्हॅल्यू होणार आहे किती, बावीस। तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्रिकोणांची संख्या येणार आहे बावीस। चला दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ, दुसऱ्या प्रश्नामध्ये पण तेच विचारले, त्रिकोणांची संख्या मोजा, ह्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे ते आपल्याला काढायचे। चला मी आधी नंबरिंग देतो, याला नंबर एक म्हणतो, हा छोटा त्रिकोण झाला, याला नंबर दोन म्हटला, याला नंबर तीन म्हटला, नंतर याला नंबर चार झाला, याला नंबर पाच झाला, हा सहा झाला, हा सात झाला आणि आठ झाला, हे आठ त्रिकोण झाले। प्लस हा एक मोठा त्रिकोण जो आहे हा पण होईल, म्हणजे हा नऊ त्रिकोण झाले। तर नऊ त्रिकोण तर मला ह्या डायग्राम मध्ये दिसतंय। आता पुढे पाहूया, जर आपण पाहिलं तर पहा, मी जर ही जर डायग्राम केली, या डायग्रामचे जर तुम्ही तीन पार्ट होतील म्हणजे याच्यामध्ये दोन त्रिकोण होतील, तर नऊ आणि हे दोन व्हायला पाहिजे किती, अजून दोन, अजून तीन त्रिकोण तयार होतील, हे तीन ऑलरेडी आहे, प्लस टोटल तीन त्रिकोण तयार होतील। कोणते तीन त्रिकोण असतील तर पहा, दोन आणि पाचचा मिळून एक त्रिकोण तयार होईल तुमचा, कुणाचा त्रिकोण तयार होईल, दोन आणि पाचचा एक त्रिकोण तयार होणार आहे त्या ठिकाणी। नंतर अजून एक कुणाचा तयार होणार आहे, दोन आणि चारचा तयार होणार आहे, दोन आणि चारचा, हा झाला अजून एक त्रिकोण, म्हणजे किती झाले टोटल, टोटल नऊ, नऊ अधिक मी हे दोन ऍड करतो म्हणजे झाले किती अकरा। चला अजून कुठे तयार होतील, तर इकडे पण पहा, इकडे पण दोन त्रिकोण तयार होतील, यांचे पण दोन त्रिकोण तयार होणार आहे तुमचे, कोणता, तीन आणि सातचा एक त्रिकोण तयार होईल आपला, बरोबर आहे का, तीन आणि सातचा एक त्रिकोण तयार होईल। आणि अजून एक कुणाचा त्रिकोण तयार होईल तुमचा, तीन आणि सातचा एक तयार झाला आणि एक मोठा त्रिकोण तयार होणार आहे, मोठा त्रिकोण म्हणजे कुणाचा तयार होणार आहे, तीन सात आठ, हे दोन चार आणि पाचचा म्हणून याला आपण हा तिघा, त्याच पद्धतीने इथं होईल तीन अधिक सात अधिक आठ, हा एक त्रिकोण तयार होणार आहे, ठीक आहे का, म्हणजे परत किती झाले, अकरा अधिक दोन, परत हे दोन मिळून झाले तेरा त्रिकोण। आता जर मी इथं पाहिलं तर इथं पण पहा, तीनचा ग्रुप दिसतोय, या तीनच्या ग्रुपमध्ये एक त्रिकोण हा होणार आहे तुमचा, दुसरा त्रिकोण हा होणार आहे, एक त्रिकोण कुणाचा होणार आहे, पाच अधिक सहाचा एक त्रिकोण होणार आहे, पाच अधिक सहाचा एक झाला, त्याच पद्धतीने कुणाचा त्रिकोण होणार आहे, सहा अधिक सातचा एक होणार आहे, पाच अधिक सहाचा एक, सहा अधिक सातचा एक, आणि एक तिसरा मोठा त्रिकोण होईल, पाच अधिक सहा अधिक सात, म्हणजे तीन त्रिकोण अजून ऍड होतील तर तेरा अधिक तीन, ही व्हॅल्यू होऊन जाणार आहे किती, सोळा, ही व्हॅल्यू सोळा झाली। अजून याच्यात त्रिकोण बाकी आहेत, कोणते त्रिकोण बाकी आहेत, जर तुम्ही पाहिलं इथं तर पहा, वरतून मी येतो, वरतीन जर व्हॅल्यू जर काढली तिथं मी लिहितो एक अधिक दोन अधिक नऊ अधिक तीन, हा एक त्रिकोण होईल, हा एक आपला त्रिकोण येणार आहे, आणि एक सगळ्यात मोठा त्रिकोण ज्याच्यामध्ये कोण येणार आहे, मी कडे कडेचे साईड लिहिले तर एक अधिक दोन अधिक चार अधिक आठ अधिक तीन, हा एक अजून त्रिकोण ऍड होणार आहे। तर सोळा आणि हे दोन अजून ऍड जर झाले, सोळा अधिक दोन मिळून होणार आहेत अठरा, या आकृतीमध्ये किती त्रिकोण येणार आहे टोटल, अठरा। प्रश्न नंबर दोनचं उत्तर येणार आहे अठरा, क्लिअर झालंय का, व्यवस्थित समजून घ्या, पाच अधिक सहा एक कसं लिहिलंय, आता इथं माझ्याकडे एकच पेन असल्यामुळे मला दाखवायला प्रॉब्लेम आहे, पण तुम्ही समजून घ्या मी कोणता त्रिकोण म्हणतोय, नंतर स्वतःहून ट्राय करा आणि आन्सर एकदा व्हेरीफाय करून घ्या, याचं आन्सर किती येणार आहे दुसऱ्याचं अठरा। चला पुढच्या प्रश्नाला जाऊ आपण, प्रश्न नंबर तीन, प्रश्न नंबर तीन मध्ये पण विचारलेला आहे का,
काय त्रिकोणांची संख्या मोजा। आता आपण इथं पाहिलं तर हा एक चौरस दिसतोय, चौरसाचे किती फाट झाले पहा, एक दोन तीन चार पाच आणि सहा, म्हणजे हा जर चौरसाची बाजू सहा जर पाठ असेल त्याच्यात किती त्रिकोण होता, सहा गुणिले दोन बरोबर बारा। त्याच पद्धतीने हा नुसता हा त्रिकोण जर आपण पाहिला बाहेरचा त्रिकोण तर याचे पण दोन पार्ट मध्ये डिवाइड होईल आणि एक आणि दोन आणि हा एक मोठा त्रिकोण असे म्हणून यांचे तीन होईल। तर बारा आणि तीन हे टोटल किती होणार आहे, पंधरा, बारा अधिक तीन किती झाले आपले पंधरा झाले, ठीक आहे का। पण इथं पंधरा हे अँसर नसून अजून एक त्रिकोण तयार होईल, हा पहा मी इथं दाखवतोय तुम्हाला हा कोणता त्रिकोण तयार होईल तुमचा, हा एक त्रिकोण तयार होणार आहे, कोणता, हा एक आणि दोनचा मिळून एक त्रिकोण तयार होणार आहे, जे इथं मी दाखवलंय बघून घ्या नीट व्यवस्थित, एक आणि दोनचा एक त्रिकोण तयार झाला। त्याच पद्धतीने खाली तुमचा दोन आणि तीनचा पण एक त्रिकोण तयार होणार आहे, कारण हा चौरस त्रिकोणाला जोडल्यामुळे हा त्रिकोण तयार झाला, खाली पण एक तयार झाला कुणाचा, दोन आणि तीनचा, आणि अशा मिळून असे मिळून एक किती त्रिकोण झाले, पंधरा अधिक एक मिळून हे झाले सतरा, दोन त्रिकोण किती झाले, सतरा त्रिकोण तयार झाले। तर या प्रश्नाचं उत्तर येणार आहे टोटल त्रिकोणांची संख्या येणार आहे सतरा। चला पुढच्या प्रश्नाला जाऊ, काय विचारलं पुढच्या प्रश्नात व्यवस्थित वाचा, चौरसांची संख्या मोजा। चला आपण मोजलं तर आता हे बघा इथं मी मोठे मोठे घेतो, हे जे दिसत आहे हा एक झाला, हा दोन झाला, हा तीन झाला, हा चार झाला, नंतर त्याच पद्धतीने काय झाला, हा चार झाला आपला, पुढे हा पाच झाला, हा सहा झाला, हा सात झाला, नंतर हा आठ झाला, नंतर हा नऊ झाला आणि हा दहा झाला। दहा हे चौरस झाले आपले, चौरस म्हणजे ज्यांच्या चारही बाजू सारख्या आहेत, पण इथं जर पाहिलं तर अजून एक चौरस होईल कुणाचा मिळून, दोन अधिक पाच अधिक तीन अधिक सहा, हा एक चौरस तयार होईल तुमचा, ठीक आहे का। तर पहिले दहा झाले, दहा मध्ये हा एक चौरस ऍड होईल, मी इथं ऍड करतो दोन तीन कुणाचा, दोन पाच तीन सहा म्हणून अजून एक कुणाचा तयार होईल, तीन अधिक सहा अधिक सात अधिक चारचा पण एक तयार होईल, बरोबर आहे का नाही। अजून एक चौकोन तयार होईल, कुणाचा चौकोन तयार होईल जर तुम्ही पाहिला तर, सहा अधिक आठ अधिक नऊ अधिक सातचा एक चौरस तयार होईल, आणि एक चौरस जो थोडासा आता इथं घेताना यायचा पण हे आडवे चौरस दिसतच असेल तुम्हाला, हा एक चौरस तयार होईल ज्याच्यामध्ये कोण येऊन जाणार आहे, तीन अधिक चार अधिक सहा अधिक सहा आपण तिरपा यांचा तिरपा, याच्या खाली मी तिरपा लिहितो म्हणजे तुम्हाला कळून जाईल, तिरपा चौरस तयार होईल। तर अशा पद्धतीने किती झाले, पहिले दहा झाले, दहा नंतर अकरा बारा तेरा चौदा, टोटल चौरस किती तयार होतील, चौदा। तर प्रश्न नंबर चारचं उत्तर आहे चौदा, प्रश्न नंबर चारचं उत्तर आहे चौदा। चला पुढे जाऊया, पुढे परत तोच विचारलेला आहे चौरसांची संख्या मोजा, चौरसांची संख्या मोजा। चला मोजूया आपण, आता मी एक एक डायग्राम घेतो, जर आता ही सगळ्यात मोठी डायग्राम पाहिली ही बाहेरची डायग्राम, या बाहेरच्या डायग्राम मध्ये किती होणार आहे, पाच, बाहेरचे सगळ्यात मोठ्या डायग्राम, कारण तिचे चार पार्ट मध्ये डिव्हिजन झालंय तर ते पाच झाले। पुढे याच्या आत जर गेलो आता हा पहिला पार्ट मध्ये बघतो तर सहा आणि सात आठ आणि नऊ म्हणजे किती झाले, चार झाले टोटल। तर वरच्या दोन्ही डायग्राम संपलेल्या आहेत आपल्या आपल्या, ठीक आहे। चला खाली येतो, खाली पाहिलं तर या डायग्रामचं पण पाच डायग्राम मध्ये डिव्हिजन झालेलं आहे, पण मोठी डायग्राम पण ऑलरेडी घेतलेली आहे, तर हे चार होतील आणि हे छोटे छोटे चार असे मिळून हे झाले आठ। त्या पद्धतीने इथं पण हे चार आणि हे चार, हे छोटे छोटे चार आणि हे मधले चार असे मिळून किती तयार होतील, आठ, म्हणजे यांची बेरीज जर केली किती येणार आहे ते चौरस पहा, पाच आणि चार नऊ, नऊ आठ किती, सतरा, सतरा आठ होत आहे किती, पंचवीस, हे किती चौरस झाले तुमचे, पंचवीस। चला अजून पाहूया, अजून काय होईल तर अजून हा मधला एक चौरस तयार होईल जो आपण काउंट नव्हता केला, हा झाला चौरस नंबर अजून एक तयार झाला, हा झाला सव्वीस, अधिक एक केला तर सव्वीस होईल, आणि सगळ्या शेवटी हा पण एक चौरस तयार होणार आहे सेंटरवाला। तर तुम्ही व्यवस्थित पाहाल तर हा खालचा पण एक चौरस आपला तयार होतो, तो वरच्याला मी समजा ए म्हटलं आणि खालच्याला बी म्हटलं, तर हा आधी वन झाला, वन म्हणजे ए झाला, आणि त्या ए मध्ये पण कुणाला ऍड करू, अजून एक आपला चौरस तयार होणार आहे त्याला आपण ऍड करून घेऊ, तर अधिक वन आणि तो म्हणजे काय झाला, बी झाला। तर अशा पद्धतीने पंचवीस आणि दोन व्हॅल्यू किती येणार आहे, सत्तावीस, तर टोटल किती चौरस तयार होतील आपले, सत्तावीस, टोटल चौरसांची संख्या येणार आहे सत्तावीस, हे झालं प्रश्न नंबर पाचचं उत्तर। चला पुढचा प्रश्न घेऊया, प्रश्न नंबर सहा मध्ये विचारलेला आहे, काय विचारलेला आहे त्यांनी, टोटल चौरसांची संख्या किती, पहा इथं इथं तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर हा पहिला दुसरा तिसरा चौथा, त्याच पद्धतीने खाली पण गेल्यावर एक दोन तीन आणि चार झाले, तर इथं काय झालं, रो बरोबर कॉलम, आणि ऑलरेडी मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुमचं रो बरोबर कॉलम असेल तर आपण कसं काढतो, आपण हे शेवटच्याचं गुणाकार शेवटच्या बरोबर करतो, म्हणजे चाराचं गुणाकार चारासोबत केला तर किती येईल, तो चाराचा वर्ग, अधिक तीनाचा गुणाकार त्याच्या आधीसोबत म्हणजे तीनाचा वर्ग, अधिक दोनाचा गुणाकार त्याच्या आधीसोबत म्हणजे दोनाचा वर्ग, अधिक एकाचा वर्ग, तर ही व्हॅल्यू किती येणार आहे, चाराचा वर्ग सोळा, अधिक तीनाचा वर्ग येतो नऊ, अधिक दोनाचा वर्ग येतो चार, एकाचा वर्ग एक, सोळा चार वीस आणि हे होतील तीस, म्हणजे जर नुसते यांची व्हॅल्यू जर ट्रीट केली तरी तीस झाली, पण जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर या डायग्राम मध्ये हा एक तिरपा एक चौरस दिसतोय, दिसतोय का तिरपा चौरस, पहा मी इथं त्याला ड्रॉ केलेला आहे, तिरपा एक चौरस झालेला आहे, आणि या तिरप्या चौरसामध्ये ऑलरेडी मध्ये चार लाईन आहेत,
एक लाईन आणि ही, तर याचा अर्थ याचे किती झाले, चार पार्ट होतील आणि मोठा मिळून एक पाचवा, तर 30 अधिक हे 5 तयार होतील, 30 अधिक 5 बरोबर 35, किती चौरस तयार होतील तर 35, प्रश्न नंबर 6 उत्तर येणार आहे आपलं 35, ठीक आहे, आय थिंक तुम्हाला समजलं असेल. चला पुढचा प्रश्न घेऊया, प्रश्न नंबर 6 सॉरी प्रश्न नंबर 7, प्रश्न नंबर 7 मध्ये विचारलंय त्रिकोणांची संख्या मोजा, किती त्रिकोण आहेत या डायग्राम मध्ये मोजायचे. चला मी आधी नंबर देतो, समजायला 1 दिला, याला 2 दिला, याला 3 दिला, नंतर इथं 4 झाला, नंतर हा 5 झाला आणि नंतर हा 6 झाला, तर टोटल 6 तर आपल्याला इथंच दिसतंय, पण आता अजून काय होईल पहा, 2 अधिक 3 हा 7वा तयार होईल, वरती 6 मी लिहिलंय, 6 अधिक 1 करतो, 2 अधिक 3 मिळून 1 7वा झाला, अजून 3 अधिक 4 मिळून 1 तयार होईल, 3 अधिक 4 मिळून 1 हा झाला 8वा, नंतर 4 अधिक 5 मिळून 1 तयार होईल, 4 अधिक 5 मिळून 1 तयार झाला, हा झाला 9वा, आणि अजून एक उरलेला आहे जो सगळ्यात मोठा, तो म्हणजे 2 अधिक 5 मिळून 1 तयार होईल, तर आपण होईल अधिक 1. तर अशा पद्धतीने 6 7 8 9 10 टोटल किती त्रिकोण तयार होतील, टोटल त्रिकोणांची संख्या येणार आहे 10. प्रश्न नंबर 7 उत्तर येईल 10. मी मुद्दा म्हणून इथं ऑप्शन दिले नाहीयेत, कारण ऑप्शन असल्यावर आपण बऱ्याच वेळा तुक्का मारतो, पण आधी समजून घ्या, बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. जेव्हा आपण मी या चॅनलवर माझ्या काही सराव पेपर पण टाकणार आहे, त्यावेळेस मी तुम्हाला ऑप्शन देईल, त्यावेळेस तुम्ही त्याला त्या पद्धतीने सॉल्व्ह करा, ठीक आहे का. चला पुढच्या प्रश्नाला जाऊ, प्रश्न नंबर 8. प्रश्न नंबर 8 मध्ये पण काय विचारले वाचा, खालील आकृतीमधील त्रिकोणांची संख्या मोजा. चला पहा इथं जर पाहिलं तर 1 2 3 4 हे 4, 4 2 इथं होतात 8, याचे 8 होतील, खालचे जे पण परत तसेच पाठ केले तर 1 2 3 4 याचे पण किती तयार होणार आहे 8, पण हे दोन्ही जोडल्यामुळे होणार काय, इथं दोन्ही जोडल्यामुळे हा एक मोठा तयार होणार आहे, तर हे पहा 8 अधिक 8 मिळणे 16 इथं लिहितो, पण एक अजून एक त्रिकोण तयार होणार आहे, कोणता, हा जो मी काढलाय, हा एक त्रिकोण असणार आहे आपला, बरोबर आहे का, हा एक त्रिकोण असणार आहे ह्या पद्धतीने, तर हा एक त्रिकोण आपला तयार होईल, आणि ज्या पद्धतीने हा त्रिकोण तयार झाला म्हणजे कोण झाला इथं पहा, 1 अधिक 1 अधिक 4 अधिक 2 हा एक त्रिकोण तयार झाला तुमचा, नंतर अजून एक त्रिकोण तयार होईल, कोणता, तर हा त्रिकोण इकडून जो तिरपा आलेला आहे आपला, तर हा पण त्रिकोण याच्यामध्ये काय होऊन जाईल, ऍड होऊन जाईल, म्हणजे हा त्रिकोणाची काय झाली व्हॅल्यू जर काढली तर, याला जर लिहिलं मी 3 अधिक 4 अधिक 2 अधिक 3 आपण एक व्हॅल्यू तयार झाली आपली, बरोबर आहे का, आणि याच्यावरती 16 लिहितो, समजा आपल्याला बेरीज करायची, 16 अधिक 1 अधिक 1 म्हणजे ही टोटल व्हॅल्यू किती झाली 18 फक्त यांचीच व्हॅल्यू झाली. आता आपण या त्रिकोणावरून पाहू, तर या साईडला याचे पाहायला याच्याला 1 आणि 2 केलं आणि 1 मोठा मिळून 3 तयार होईल, तर याचे 3 होतील आणि याचे पण तसेच होईल, 1 आणि 2 आणि मोठा त्रिकोण म्हणजे 3 आणि 3 2 म्हणजे हे 3 अधिक तिकडचे जे 3 मिळून 6 झाले, म्हणजे 18 आणि 6 टोटल किती झाले 24, पण हे 24 हे उत्तर नाहीये ह्या याचं, याच्यामध्ये अजून पण काय होईल पहा, तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर पहा मी एक त्रिकोण लिहितोय बघा, 2 1 आणि 4 यांचा पण एक त्रिकोण तयार होईल, 2 अधिक 1 अधिक 4 यांचा पण एक त्रिकोण तयार होईल, हा 2 अधिक 1 अधिक 4 हा एक त्रिकोण तयार होईल, बरोबर आहे का, त्याच पद्धतीने खालचा पण एक त्रिकोण तयार होईल, कोणता, 1 अधिक 1 अधिक 2 हा पण एक त्रिकोण तयार होणार आहे, त्याच पद्धतीने उजव्या साईडला गेलं तर इथं पण एक त्रिकोण तयार होईल, कुणाचा, 1 अधिक 3 अधिक 4 हा एक त्रिकोण तयार होणार आहे आपला, आणि अजून एक खालचा एक त्रिकोण तयार होणार आहे 2 अधिक 3 अधिक 2. तर अशा पद्धतीने हे टोटल व्हॅल्यू होईल 24 अधिक हे टोटल 4 झाले, म्हणजे टोटल त्रिकोणांची संख्या येणार आहे तुमच्या 8व्या प्रश्नामध्ये 24 अधिक 4 बरोबर 28. तर टोटल त्रिकोण किती झाले आपल्या आकृतीमध्ये, टोटल त्रिकोण तयार झाले 28. चला पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न नंबर 9 मध्ये इथं त्यांनी दोन गोष्टी विचारल्या आहेत, एक तर त्रिकोणांची पण संख्या विचारली आणि चौरसांची संख्या मोजायला लावली. चला त्रिकोणांची काढू, पहिल्यांदा जर पाहिलं तर हा त्रिकोण हा तुमचा एक चौरस आहे, याची 1 2 3 4 मध्ये डिव्हिजन होईल, तर याचं माहिती आपल्याला कसं काढतो आपण, 4 गुणिले 2, 4 गुणिले 2 म्हणजे 8 झाला 8, परत हा पण 8 तयार होईल, हा पण 8 होईल आणि हा पण 8 होईल, म्हणजे असे 4 इंची मिळून टोटल किती त्रिकोण होतील तर 32, पण आपण इंडिव्हिज्युअली ट्रीट केले. आता पहा अजून कोणते कोणते त्रिकोण तयार होतील, तर पहा मी एक त्रिकोण काढतोय म्हणजे तुम्हाला कळेल, हा झाला एक त्रिकोण, हा झाला अजून एक त्रिकोण, हा एक त्रिकोण झाला तर या साईडनी पण एक येईल, या साईडनी एक येईल आणि या साईडनी एक येईल, म्हणजे हे टोटल झाले 4, हे टोटल त्रिकोण किती झाले 4. त्याच पद्धतीने जर तुम्ही गेला तर अजून एक त्रिकोण मी तुम्हाला दाखवतो, तो पण एक त्रिकोण तयार होईल, तसे पण 4 त्रिकोण तयार होतील तुमचे. पहा मी इथून चालू करतो, ह्या इथपर्यंत आलोय आणि तोच पार्ट मी वरून खाली ओढलाय, तोच पार्ट वरून खाली ओढलाय, हा एका साईडचा झाला, तसा दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या, परत हे पण व्हॅल्यू किती होणार आहे तुमची, 4 त्रिकोण तयार होणार आहेत, बरोबर आहे का, ही व्हॅल्यू किती झाली तुमची 4 त्रिकोणाची. ओके, अजून 4 त्रिकोण तयार होतात, कोणते 4 नीट पाहाल, इथं मी दाखवतो तुम्हाला, सेंटर पासून जर गेलो आपण तर या साईडनी एक त्रिकोण तयार होणार आहे तुमचा, सेंटर पासून गेलो तर 1,
जसा इकडे झाला तसा या साईडनी पण एक तयार होईल, तसा वर पण एक तयार होईल आणि तसा खाली पण एक तयार होईल. तर याच्यामध्ये अजून चार त्रिकोण काय होऊन जातील तुमचे, ऍड होतील. तर टोटल व्हॅल्यू किती होईल, आपण जर याची व्हॅल्यू काढली तर टोटल व्हॅल्यू किती झाली पहा, 32 आणि 4 36 आणि 4 40 आणि 4 44. टोटल त्रिकोणांची संख्या येणार आहे तुमची 44. या डायग्राम मध्ये किती त्रिकोण तयार होतील, 44. चला आता पुढची व्हॅल्यू चौरसांची संख्या काढू. चौरस आपल्याला ऑलरेडी दिलेलेच आहेत, त्यांनी पहा एक मोठा आहे त्याच्यात चार छोटे आहेत. तर हे किती चौरस बनवता, ही व्हॅल्यू बनवल 5 चौरस. आणि एक मध्ये तिरपा पण एक चौरस आहे, हा पण चौरस तुम्हाला दिसतच असेल. त्याच्या आतमध्ये पण 4 मध्ये डिवाइड झालं, तर हे 5 आणि ते मधल्याचे 5 असे मिळून किती चौरस तयार होतील, तर 10. तर चौरसांची संख्या येणार आहे 10. चौरस किती असणार आहे, 10. आणि तुमच्या त्रिकोणांची संख्या येणार आहे किती, 44. त्रिकोणांची संख्या येणार आहे 44. ऑब्झर्वेशन व्यवस्थित ठेवा म्हणजे तुम्हाला समजून जाईल. प्रत्येक गोष्ट कॅल्क्युलेट करायची गरज नाही, काही शॉर्टकट तर ट्रिक वापरून आपण हा प्रॉब्लेम लवकरात लवकर सोडवू शकतो. चला आता आपण पाहूया शेवटचा प्रश्न, प्रश्न नंबर 10. याच्यामध्ये विचारलं या आकृत्यामध्ये त्रिकोणांची संख्या मोजा. चला मोजूया. तर पहा या कडेला जर पाहिलं तर हा 2 झाला, या साईडला पण पाहिलं तर हा पण किती होईल आपला, हा पण 2 होणार आहे तुमचा. या साईडला पण पाहिलं कारण या चौरसाच्या मधून लाईन गेली, हा पण 2 होणार आहे आणि हा पण 2 होणार आहे. तर 2 चौक किती होणार आहे, 8. ही व्हॅल्यू झाली तुमची किती, 8. चला मध्ये येऊ, मध्ये पण पहा या जर पाहिलं तर इथं पण 2 आहे, या ठिकाणी पाहिलं तर इथं पण 2 आहे, या ठिकाणी पाहिलं तर हा पण 2 आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर हा पण 2 आहे. म्हणजे परत या 8 मध्ये किती ऍड होणार आहे, 8 8 8 झाले 16. मधल्या ट्रायंगलला गेलं तर मधल्या ट्रायंगलचे 4 पार्ट झालेत, 1 2 3 आणि 4. 4 पार्ट जर झाले तर याची व्हॅल्यू किती, किती त्रिकोण येतं आपण काढलंय, 4 गुणिले 2 बरोबर किती, 8. म्हणजे 16 मध्ये अजून 8 ऍड करावं लागतील. 16 ते 8 ऍड केले तर किती झाली, ती व्हॅल्यू झाली 24. पण हे उत्तर 24 नाहीये, तुम्ही व्यवस्थित पहा तुम्हाला दिसल. इथं जर पाहिलं तर हा त्रिकोण मोजायचा राहिलाय, मोठा त्रिकोण हा एका साईडचा 1 झाला, दुसऱ्या साईडनी पण तेवढाच त्रिकोण आहे. हा झाला दुसऱ्या साईडचा, हा झाला तिसऱ्या साईडचा आणि हा झाला चौथ्या साईडचा. तर हे पण टोटल किती त्रिकोण ऍड होतील, 4. 24 मध्ये अजून किती ऍड होतील, 4. आणि तुमचं टोटल व्हॅल्यू येणार आहे 28. तर अशा पद्धतीने टोटल त्रिकोणांची संख्या किती आली, या डायग्राम मध्ये आली 28. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी 10 प्रश्न घेऊन आलो होतो. हे प्रश्न मी व्यवस्थित पद्धतीने एक्सप्लेन केले, जरी कुणाला समजलं असेल कमेंट बॉक्स मध्ये टाका, मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची काळजी घेईल. आता याच्या पुढचा व्हिडिओ जो येईल तो ज्याच्यामध्ये तुम्हाला आकृत्या मोजणे असेल त्याच्यामध्ये आपण घन घेणार आहोत, आयत घेणार आहोत आणि वर्तुळ घेणार आहोत. तर हे तिघांचे मिळून जे काही आन्सर येईल ते आपल्याला मी तुम्हाला देईल. तुम्हाला ते सर्व प्रश्न मी ग्रुपवर टाकल, आपल्या सीसॅट बाय दीपक सर या ग्रुपला जॉईन करा सर्वांनी, ऍज वेल एज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये मला जरूर कळवा की मी अजून कोणते व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ. ठीक आहे का मित्रांनो, चला तर आज आपण इथंच थांबूया. माझ्या या चॅनलला लाईक करा, सीसॅट बाय दीपक सर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. तुमच्या काय पॉझिटिव्ह कमेंट असतील, निगेटिव्ह असतील तर त्या पण कळवा. मी नक्कीच इम्प्रूव्हमेंट करायचा चान्स आहे प्रत्येकाकडे, आपण सर्व माणसं आहोत आणि प्रत्येक माणसाकडे इम्प्रूव्हमेंटचा चान्स आहे. ठीक आहे, तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे नवीन जे व्हिडिओ येतील ते तुम्हाला मिळून जातील. मी थोड्याच दिवसात आपले मागच्या वर्षीचे सगळे पेपर घेऊन येणार आहे. ठीक आहे का, तर या व्हिडिओची PDF तुम्हाला तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल, सर्वांनी तिथून डाउनलोड करू शकता. तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल, थँक्यू सो मच. चलो बाय बाय.